कुरुंदवाड तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर या गावातील प्रबुद्ध भारतनगरातील 300 कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. तेथील जी पिण्याची टाकीचे काम जे अपुरा होते ते काम पूर्ण करण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवला होता. पाण्याचं व्यवस्थाच म्हणजे नाही आहे, म्हणजे स्वतःची चावी पण आहे पण पाणीच येत नाही. अर्धी घागर येते पाणी जाते चावी लागते. दुसऱ्यांच्या पण चावी लावले पण जास्त पाणी मिळत नाही. खड्डे काढून तांबडं आणि बुट्टीने पाणी भरावं लागतं आम्हाला. आणि नदीकाठचं गाव असून पण काय म्हणजे एवढं सुखसुविधा व्यवस्थित नाही आहेत. रोडवर पाणी येत राहत आहे, मुलाच्या तब्येती वगैरे बिघडत असतात वर्षेवर सारखे. काय वर्षेवर आम्ही आमच्या नगरसेवकांना घेऊन वर्षेवर नगरपालिकेत जाऊन अधिकाऱ्यांना भेटलो. वर्षीवर आम्ही त्यांना भेटलो तरी ते आमची कोण दाद घ्या नाही. आज करतो उद्या करतो थांबा हेच प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यायला. पाणी आता खूप दिवस झालं वाया चाललं आहे. गाड्या वगैरे धुवायला इथं लोक त्याचा वापर करायला लागलेत आणि नगरपालिकेकडे जर कनेक्शन वगैरे मागायला गेलं तर कनेक्शन देत नाहीत. कुरुंदवाडमध्ये दलित वस्ती भागामध्ये पाण्याची समस्या होती बऱ्याच वर्षापासून. त्या भागातील नागरिकांच्या वारंवार आमच्याकडे नगरपालिकेकडे वेगवेगळ्या माध्यमातून तक्रारी येत होत्या. तसेच प्रबुद्ध भारत न्यूज चॅनलचे कामळे साहेब होते, त्यांनी ही समस्या त्यांच्या चॅनलमार्फत आमच्यासमोर मांडलेली होती. त्याच्यानंतर तुम्ही काय केले? तर त्याच्यानंतर आम्ही त्या भागाचं संपूर्ण सर्वेक्षण केलं आणि कुठल्या भागात पाणी कमी दाबाने येतं ते सर्वेक्षण आमच्याकडे प्राप्त झालं. त्याच्यानंतर आम्ही त्या भागासाठी एक स्वतंत्र 1 लाख लिटर पाण्याची टाकी प्रस्तावित केली आणि दलित वस्ती विकास योजनेमधून ती पाण्याची टाकी आम्ही 1 लाख लिटरची घेतलेली आहे. आणि आता त्या भागातली जी समस्या होती ती समस्या पूर्णपणे निवारण झालेली आहे त्या समस्येचं आणि नागरिकांना मुबलक आणि चांगल्या दाबाने पाणी पुरवठा आता होत आहे. टाकीचं काम अपुरं होतं. दिनकर कांबळे आल्यामुळं टाकीचं काम पूर्ण झालंय. आता पाणी व्यवस्थित येत आहे तर काय अडचण नाही पाण्याचं. पहिला म्हणजे असं लय धोका होता, पाण्याचं लय अडचण होते. असं पाण्याला असं कुणीकडे पण जायला लागत होतं. आता काही नाही, व्यवस्थित भरपूर पाणी येते. पाणी आम्हाला मुबलक व्यवस्थित मिळते त्यामुळं पाण्याचं वणवण होत नाही. आम्हाला व्यवस्थित स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळतं. दिनकर कांबळे आणि व्हिडिओ यांचा काय तुम्हाला फायदा झाला? त्यांच्यामुळंच म्हणजे आम्हाला हे आमची समस्या आहे ती बाहेरपर्यंत म्हणजे आम्ही पोहोचवू शकलो. त्यांच्यामुळं म्हणजे टाकीचं बांधकाम वगैरे हे पूर्वत व्यवस्थित त्यांच्यामुळं झालं. मी दिनकर कांबळे, कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रामधून इंडिया अनहर्ड.